या एपिसोडमध्ये आपण शिकणार आहोत दोन पॉईंट्सच्या मधला डिस्टन्स कसा मेजर करायचा. उदाहरणार्थ आपल्याला जर का ह्या दोन लाईन्सच्या मधला डिस्टन्स, सेंटर टू सेंटर डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, तो जर का मला फाइंड आउट करायचा असेल तर त्याच्याकरता कमांड आहे डी आय. कमांड लाईनवरती आपण कमांड टाईप केली डी आय, स्टँड्स फॉर डिस्टन्स, एंटर दिलं. एंटर दिल्यानंतर ऑटोकॅड आपल्याला विचारतोय स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, म्हणजे डिस्टन्स कुठून मेजर करायला सुरुवात करायची आहे. मग ह्या एंड पॉईंटवरती आलो, क्लिक केलं, त्याच्यानंतर ऑटोकॅड आपल्याला विचारतो स्पेसिफाय सेकंड पॉइंट. मग सेकंड पॉईंटवरती आलो आणि क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर ऑटोकॅड इमिजिएटली आपल्याला जो काही डिस्टन्स आहे तो डिस्टन्स आपल्याला दाखवतोय. आता जर का आपल्याला मल्टिपल पॉइंट्सचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल, जसं इथं डायमेन्शन दिसतंय 45 आणि 20, हे झाले मल्टिपल पॉइंट्स. मग मल्टिपल पॉइंट्सचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर आपण डी आय अशी कमांड देतो, एंटर. मग फर्स्ट पॉइंट जेव्हा ऑटोकॅड विचारतो तेव्हा फर्स्ट पॉइंट आपण क्लिक करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला मल्टिपल पॉइंट्समधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन मिळतो मल्टिपल पॉइंट्स. मग मल्टिपल पॉइंट्स या ऑप्शनवरती कमांड लाईनवरती येऊन क्लिक करायचं, किंवा मग मल्टिपल पॉइंट्समध्ये एम कॅपिटल आहे, मग आपण या ठिकाणी एम टाईप करणार, एंटर करणार. एंटर केल्यानंतर ऑटोकॅड आपल्याला विचारतो स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट. मग नेक्स्ट पॉइंट मी हा पॉइंट दिला, त्याच्यानंतर मग आपल्याला डिस्टन्स दिसतोय 45 आणि ऑटोकॅड ही कमांड कंटिन्युएशन मध्ये ठेवतोय. स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट असं विचारतोय तो आपल्याला. पुन्हा आपण नेक्स्ट पॉइंट देऊ शकतो, या ठिकाणी पुन्हा डिस्टन्स मिळाला आपल्याला 65. हा जो 65 डिस्टन्स मिळालेला आहे तो आपल्याला, हा जो टोटल डिस्टन्स आहे तो मिळालेला आहे. एकदा आपलं काम झालं की आपण ब्लँक एंटर करू शकतो. पाठीमागचं जर का बघायचं असेल तर F2 की प्रेस करायची, जेणेकरून आपल्याला पाठीमागे जो काही सिक्वेन्स आपण केलेला आहे तो आपण बघू शकतो. आता नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण शिकणार आहोत एरिया कशा कॅल्क्युलेट करायच्या.